आपल्यासोबत आहेत माजी खासदार राजीव सातवजी साहेब साथ मला सांगा की कसं पाहता या घटनेकडे कारण शरद पवारजी दहा जनपदवर जाऊन सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आपण जर यापूर्वी पाहिलं असेल तर दोन हजार चार ते चौदा ज्यावेळेस युपीएचं सरकार होतं त्यावेळेस पवारसाहेबांचा महत्त्वाचा वाटा त्या सरकारच्या एकंदरीत वाटचालीमध्ये राहिलेला होता आणि अनेक वेळा सोनियाजी आणि पवारसाहेब यांनी एकत्रच विचारविमर्श करून निर्णय घेतलेले हा मागचा इतिहास आहे आणि सोनियाजी अध्यक्ष झाल्यापासून पक्षाची अधिकृतपणे सूत्रं सोनियाजी सांभाळत आहेत आणि त्यामुळं दोन महत्त्वाच्या नेत्यांमधली ही भेट आहे राष्ट्रवादीचे रा अध्यक्ष पवारसाहेब आणि आदरणीय सोनियाजी यांचीही भेट आहे मला वाटतं महाराष्ट्रातील निवडणुका आणि येणाऱ्या काळात राष्ट्रीय राजकारण यासंदर्भातली ही चर्चा असेल परंतु यातनं निश्चितपणानं एक महत्त्वाची बातमी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उभारी देणारी अशी बातमी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या दोन ज्येष्ठ नेत्यांनी खऱ्या अर्थानं देशाच्या राजकारणात फार मोठा त्यांचा वाटा राहिलेला आहे फार मोठा अनुभवही आहे